आता माहिती असेल की पोपटीचा सीजन आता चालू आहे. तर आता मी कुकरवरची पोपटी बनवतोय. तर आता तुम्हाला दाखवतो त्याची रेसिपी वगैरे कशी बनवतात. अभी मजा आएगा ना भिडो. कुकरवरची पोपटी आणि मडक्यातली पण पोपटी नंतर आम्ही बनवू. तर ती पण दाखवते तुम्हाला. पहिले आपण कुकर मधली पोपटी बघू. लावलंय बघा थोडा बामरूट, 50% बामरूट लावलंय बघा. हे लावू म्हणजे हे टाकू आतमध्ये. हे शेंगा आहेत तर बघा आत टाकू ते. मम्मी बघा 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 टाकत. मला वाटतं कुकर छोटा होईल. बघू आता पुरतंय का नाही ते हातमध्ये. आणि ह्याच्यात बघा खडा मीठ असतो तो टाकायचा असा. बघा हा असा खडा मीठ असतो तो टाकायचा. आणि हा जिरा आहे. बाबा ओवा आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तुम्हाला माहित नाही का एवढं काय म्हणतात ते. ओवाया ओवा टाकलाय. पहिलं शेंगा टाकल्या, नंतर ओवा टाकला, नंतर मीठ टाकला आणि नंतर आता परत बघा शेंगांची अशी लेअर लावते. इथे परत मीठ टाकलाय, खडा मीठ. बघा परत टाकलाय ओवा. मीठ टाकल्यानंतर आता मग बटाटे बटाटे टाकेल मम्मी. तर मम्मी बटाटे नाही टाकत, चिकन टाकते पहिले. बघा शेंगानंतर चिकन टाकते. बघा लेग पीस आहे चिकनचे. तर 1 किलो काहीतरी चिकन आणलेलं वाटतं. बघा 4 लेग पीस आहेत. आणि असे जरा पोपटी बनवण्यासाठी जरा मोठे मोठेच घ्यायचे पीस. छोटे छोटे नाही घ्यायचे, मोठेच घ्यायचे. तरी तुम्हाला आवडतात ते घ्या. पण मी सांगतो छोटे घ्या, मोठे घ्या जास्त. तर बघा टाकले जाता चिकनचे पीस. आता परत आता ते भांबरूट लावते मम्मी साईडला असं कोपऱ्याला. भारी वाटतं खूप चिकन बघून. असं किती वेळ लागेल ते बघून शिजायला. बघा तर मम्मी आता लावते मग भांबरूट. तर ते असं बघूनच आधी वाटतंय खावावं. तुमची पण इच्छा होत असेल खायची. बघा खूप मस्त वाटतंय, वास येतोय मस्त. बघा मम्मी हे बटाटा आहे तर त्याला मसाला लावते आतमध्ये. मसाला घेतलाय आईने, टाकला आतमध्ये बटाट्याचा. बघा भांबरूट खूप आहे. सकाळी आम्ही गावाला गेलेलो तर तिथूनच गावावरून आणलाय भांबरूट. बघा दुसरा बटाटा टाकलाय मसालामध्ये. मसाला टाकून बटाटा टाकला आतमध्ये. तर ओवा खूप टाकतात वाटतं. ओवा खूप टाकतात. टाकले जातात परत शेंगा. तर आई बोलते शेंगा कोण खाणार नाही म्हणून जास्त टाकायचे. पण मला खायचेच बोललो. आता टाकू मीठ टाका. आणि बघा कॉर्न पण टाकणार आहे मी कुकर मध्ये. कांदा पण परत खडा मीठ टाकते आई. तर आई मम्मी पप्पा पहिल्यांदाच करतायत पोपटी कुकर मध्ये. पण आम्ही मडक्यात करतो दरवर्षी. बघा अंडे पण आता टाकलेत. 5 अंडे आहेत, 5 नाही 6 आहेत. बघा आता हे बघा हे कॉर्न्स मम्मी टाकते. लाव
लावले आता कॉर्न आता ह्याच्या वरून परत वाटत भांगरूट लावायचं बघा परत असं ते चिकनचा मॅरिनेट केलेला मसाला राहिलेला बघा तर तो पण असं म्हणजे कॉर्न वर वगैरे टाकलाय त्या शेंगा टाकल्यात आणि आता मीठ आणि परत मोवा रोवा खूप टाकायचा असतो बघा मीठ पण टाकलंय खडा मीठ खडा मीठच टाकायचा थोडं वाला नाही टाकायचं मीठ आता मग वरून परत भांगरूट लावायचा बघा टाकलंय ओवा आता मग भांगरूट लावू वरून बघा पाहिजे बघा आता जरा दाबायला लागेल नाहीतर लागणार नाही हे कुकरचा वरचा झाकण असतो तो भांगरूट लावलाय झाकण बसेल ना मम्मी बघू आता झाकण बसतोय का नाही ते बघा झाकण आहे घेऊ आता बघू बसतोय का इथे झाकण बघा लावते मम्मी झाकण कुकरच लागलं आता झाकण लागेल आता अजून मम्मी भांगरूट टाकते त्याच्यावर आता मम्मी लावते झाकण बघा टाकलंय तर अजून भांगरूट लावलंय झाकण आता शिजव किती वेळ शिजवायचं मम्मी एक अर्धा एक तास मला वाटतं शिजवायला लागेल अर्धा तास तरी पण लावू शिजवू कुकरला ह्याच्यावर गॅसवर शिजवू मग जेवढं गॅस आहे त्याच्यावरच शिजवणार आता बघा ठेवलंय गॅसवर कुकर मम्मी हा हे ऑन करते बघा आता ठेवलंय कुकर गॅसवर आणि चालू केलंय गॅस बघा चिमणी पण लावली वरती चालू नाही केली लाईटच लावले बघा तर मग थांबू थोडा वेळ वाट बघू किती वेळ लागतोय ते व्हायला मला असं भूक लागले एकदम बघूनच थांबतो थोडा वेळ बघू आता किती वेळ लागतोय ते व्हायला Few moments later. आता काढलंय गॅसवरून कुकर आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला शिजवायला गॅसवर आणि आता खूप भारी वास येतो एकदम आता मी बघू त्याला कुकरला उघडू आणि बघू टेस्ट कशी लागते ती वास तर एकदम भारी येते मम्मी आता कुकर खोलते आणि बघा पेपर घेतले जे पालं आहे म्हणजे भांगरूट आहे ते इथे ह्याच्यावर ठेवायला उघड खा म्हणजे भांगरूट काढते मम्मी बघू आता शिजले का नाही शेंगा तर शिजलेले वाटतायत बघा मम्मी चेक करते शिजले का नाही ते शिजले चिकन बघू आता शिजलंय का नाही एकदम भारी वास येतोय आतून चिकन पण एकदम भारी शिजलंय बघा आता सगळं आतून मग काढू मम्मी पेपर वर भांगरूट काढायला ठेवलंय चिकन सहा अंडी होती आतमध्ये शिजल्यासारखं वाटतंय अंड पण आता बघू शिजलंय का नाही ते तसं नाही समजलं थंड होईल त्याला चिकन
आता मग थंड झाल्यावरच बघू शिजलंय का नाही. वाटतंय शिजलेलं. ओव्याचा पण वास येतोय आतून बघा. बघा मक्का पण एकदम मस्त शिजलाय. खूप भारी वास येतोय. हे बघा मक्का पडला. बघा मम्मीच आता काढते दुसरं सगळं. बघा प्लेट मध्ये काढते का. मक्याचे दाणे पण आहेत असे जरा पडले. बघा चार अंडे काढलेत बाहेर. मीठ असंच राहिले. मीठ असंच आहे. बघा वाफ येते आतून. बघा तर चिकन बघा दिसतंय. तर मम्मी बोलतो अजून थोडं वेळ करायला पाहिजे होतं पण तरी झालंय नीट. एवढं काय नाही. बघा पहिल्यांदा केले कुकरवर तर बरोबर आहे. काय तर अर्धा एक तासच पकडा तुम्ही शिजवायला. आम्ही पाऊण तास वगैरे शिजवले असेल तर तुम्ही शिजवाल तर एक तासच शिजवा. आणि मोठा असेल तर जरा जास्त वेळ. बघा तर उर्मी बघते. बघा उर्मीचा टकला खेळलाय. तर उर्मी पण बघते काय मम्मी करते ते. बघून वाटतंय लगेच आता सगळं खावावं. शेंगा सगळे ह्याच्यात आता काढते. बटाटे पण आहेत बघा तिकडे. बघा एकदम भारी दिसतंय. तर आई आता टेस्ट करून बघते शेंग कशी झाले ते. बघा सोलते शेंगला कसे मस्त आहे. छान आहे. बघा आईला पण आवडली शेंग. आता मी खातो आणि सांगतो टेस्ट कशी आहे ती. चिकनची अंड्याची वगैरे सगळ्याची. मला कॉर्न पण आवडतो खूप. आता खातो मग आणि सांगतो टेस्ट तुम्हाला. तर आता मक्का घेतो पहिले. मक्का बघतो नीट शिजलाय काय. चांगला एकदम मक्का पण शिजलाय. चिकन आता चिकन आहे. तर आता तो बघू तिखट जास्त झालाय का नाही ते. ह्याला चांगलं मीठ लागलं. बघा चिकनचा पीस आहे. आता खातो तो एकदम भारी झालाय. भारी लागलाय. जास्त तिखट पण नाही झालं. मला आवडतो तेवढंच तिखट झालंय. एकदम भारी लागतंय चिकन. आणि मक्का पण चांगलाय. शेंग पण खातो. शेंग टेस्ट करतो. खूप भारी लागतंय सगळं. बघा आता शेंग टेस्ट करतो. तर सगळं खूप भारी लागतंय. कुकर मध्ये बनवलेली पोपटी आहे तर ते पण खूप भारी लागते. बघा शेंग सोलते आता. बघा सोलले शेंग. आणि बघा दाणे काढले. खातो दाणे. काय नाही खाल्लं अडकायला. चांगले दाणे. फक्त जरा मीठ पाहिजे होता. असं रोज पाणी येतो ना. पाणी अजून होय पाहिजे होतं असं मिठाचं. आणि चांगले लागले असते. आता मग खातो सगळं.
तर आता पोपटी खाऊन झालेली आहे आणि खूप मस्त झालेली पोपटी. तर आता आपण इथेच ही व्हिडिओ एंड करू. तर कुकरमधली पोपटी पण तुम्ही बनवा, खूप मस्त लागते. तर आजची व्हिडिओ इथेच एंड होत आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे पण इंस्टाग्रामवर चेक करा आणि फॉलो पण करा इंस्टाग्रामला. बाय. जिंदगी सवार तो इतना ही बहार तो दुनिया ही बदलना.